जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 47। जैन राजनीती व शासन संस्था विषयक विचार। जैन आगमग्रंथामधून राजनैतिक व शासन संस्थाविषयीचे तात्विक विश्लेषण काही प्रमाणात केलेले आढळते। या ग्रंथात स्वतंत्रपणे हा विषयच मांडून त्याचे विश्लेषण केलेले नसले तरी तत्कालीन समाज जीवनाचे विश्लेषण करताना समाज नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या राजनैतिक विचारांचे विश्लेषण ठिकठिकाणी केलेले आढळते। दिगंबर संप्रदायातील प्रसिद्ध देवसंघाचे आचार्य श्री मत्स्योमदेव सुरी यांनी राज्यशास्त्र विषयक आपला नीतिवाक्यामृत नावाचा प्रसिद्ध महान ग्रंथ लिहिला आहे। अनेक विद्वानांच्या मते नीतिवाक्यामृत लेखनाचा काल 11व्या शतकाचे तृतीय चरण हा असावा। कामंदकानंतर आचार्य सोमदेवांनी शुद्ध राजनीतीवरील आपल्या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केलेली असावी। सोमदेवांचा नीतिवाक्यामृत ग्रंथ कौटिल्याच्याच वैचारिक तुलनेचा असून त्यात राज्यशास्त्राच्या सर्व विषयावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे। सोमदेव सुरींची रचनाशैली वर्णनशैली अतुलनीय असल्यामुळे ग्रंथात राजनीतीची शुष्कता जाणवत नाही। गंभीर व विस्तृत वर्णनही त्यांनी थोडक्या व सरळ शब्दामध्ये उत्कृष्टपणे मांडले आहे। राजनीती हाच या ग्रंथाचा प्रमुख विषय असल्याने राज्य किंवा शासन व्यवस्थेशी संबंधित असलेल्या सर्व बाबींचे विवेचन विश्लेषण या ग्रंथात आहे। राज्याच्या स्वामी अमात्य जनपद दुर्ग कोश दंड व मित्र या सप्तांगावर या ग्रंथात प्रकाश टाकलेला आहे। त्याचबरोबर राजधर्माचीही मोठ्या विवेचक रीतीने चर्चा केली आहे। मानवी जीवनाला सर्वांग परिपूर्ण बनविणाऱ्या धर्मनीती अर्थनीती व समाजनीती या विषयांचे विवेचनही या राजनीतिक ग्रंथात मोठ्या प्रमाणात केलेले आहे। हा ग्रंथ मानवी जीवनाचे विज्ञान व दर्शन आहे। प्राचीन नीतीसाहित्याचे सारभूत अमृत आहे। मनुष्याला आपल्या आपल्या मर्यादेत स्थिर ठेवणाऱ्या राज्य प्रशासन व त्याचे जीवन पल्लवित संवर्धित सुरक्षित ठेवणाऱ्या राजनैतिक तत्वांचेही वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्लेषण या ग्रंथात केलेले आहे। राजा व राजपद। जैन परंपरेनुसार ऋषभदेव हे पहिले राजे होत, ज्यांनी भारताची पहिली राजधानी इक्ष्वाकू भूमी अर्थात अयोध्या येथे राज्य केले। या अगोदर कोठेही राज्य नव्हते, राजा नव्हता, शासन नव्हते व शासनकर्ताही नव्हता। ही अशा प्रकारची स्थिती होती की सर्व लोक आपल्या आपल्या निसर्गधर्माचे पालन करून सदाचाराच्या सहाय्याने आनंदपूर्वक जीवन व्यतीत करीत होते। त्यामुळेच त्यांच्यात वैमनस्य नसून संघर्षाचे कोणतेही कारण नव्हते। संघर्षच होत नसल्याने त्या संबंधाने शासन करणाऱ्या शासन किंवा शास्ता यापैकी कोणाचीही जरुरी नव्हती। तथापि तिसऱ्या काळाच्या शेवटी जेव्हा यतिगण धर्मभ्रष्ट झाले, कल्पवृक्षाचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली, स्वार्थ हा मानवाचा स्थायी भाव बनला, त्यावेळी समाजात अराजकाची निर्मिती झाली। या अवस्थेत व्यक्ती व समाजाचीही प्रगती होत नसल्याने सर्व लोकांनी एकत्र येऊन ऋषभदेवाचे पिता नाभी यांना विनंती करून त्यांच्या अनुमतीने ऋषभदेवांना राजा म्हणून अभिषेक केला। ऋषभदेवांनीही प्रथमत असी मसी शिल्प इत्यादी विविध कलांचा उपदेश केला व शासन संस्थेची निर्मिती केली। जैन आगमामध्ये दंडनीतीचे 7 प्रकार सांगितले आहेत। पहिल्या व दुसऱ्या प्रकाराला हक्कार नीती, तिसऱ्या व चौथ्या प्रकाराला मक्कार नीती, 5व्या व 6व्या प्रकाराला धिक्कार नीती म्हणत। ऋषभदेवांच्या काळात
क्रोधपूर्वक बोलणे स्थानबद्ध करणे हे शिक्षा प्रकार सुरू झाले, तर त्यांचा पुत्र भरत यांच्या कारकिर्दीत तुरुंगवास व अवयवछेदन या शिक्षांची सुरुवात झाली. प्राचीन काळात प्रजेच्या पालनासाठी राजा असणे आवश्यक मानलेले होते. राजाने सर्वगुण संपन्न असले पाहिजे. कामवासनेत आसक्त असलेला, द्युतात रममाण होणारा, मद्यपान करणारा, शिकार करण्यात मग्न होणारा, कठोर बोलणारा व कठोर शिक्षा देणारा व धनसंचयनार्थ प्रयत्नशील न राहणारा राजा लवकरच नष्ट होतो. राजाचे मातृकुल व पितृकुल शुद्ध वंशाचे असावे. त्याने प्रजेकडून 10% कर घेऊन प्रजेला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करावा. लोकाचार व राजनीती इत्यादीमध्ये त्याने कुशल व धार्मिक बाबतीत श्रद्धावान असणे आवश्यक मानलेले होते. चंपाचा राजा कुणिक अर्थात अजातशत्रू प्रतापशाली क्षत्रिय राजा होता. त्याला विशुद्ध चिरकालीन राजवंशात निर्माण झालेला बहुजन संभाषित सर्वगुण समृद्ध राजलक्षणांनी युक्त व दयाळू राजा असे म्हटले आहे. तो सीमांचे योग्य प्रकारे रक्षण करणारा, प्रजेचा योग्य प्रतिपालक, विद्वानांचा आश्रयदाता असून धनधान्य सुवर्ण भवन आसन यान वाहन दास दासी गाय खजिना कोठार शस्त्रागार इत्यादींनी संपन्न होता. म्हणजेच शासनाच्या सुव्यवस्थेसाठी राजाची संपन्नता असणे आवश्यक होते. जर राज्यात कोणत्याही प्रकारची गडबड निर्माण झाली, अराजक अशांतता प्रस्थापित झाली तर प्रजेला फार कष्ट होतात व अशा अशांत अव्यवस्थित राज्यामध्ये प्रवेश करणेही जैन साधूंना अशक्य होते असे म्हटलेले आहे. राजपद सामान्यत वंश परंपरागत मानलेले आहे. राजपुत्र हा राजाचा एकटाच मुलगा असेल तर राजाच्या मृत्यूच्या पश्चात लगेच तो राजसिंहासनाधिकारी होतो. तथापि राजाला अनेक मुले असल्यास राजाच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी संघर्षाला सुरुवात होते. साधारणत काही विपरीत घटना न घडल्यास राजाच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र हा राजपदाचा अधिकारी होतो. जैन आगमामध्ये सापेक्ष व निरपेक्ष नावाचे राजाचे दोन प्रकार सांगितले आहेत. सापेक्ष राजा आपल्या जीवनकाळातच आपल्या पुत्राला युवराज पद देतो व राज्याचे गृहयुद्धातून संरक्षण करतो. निरपेक्ष राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या पुत्राला राजा करण्यात येते. राजाला एकापेक्षा अनेक पुत्र असल्यास काही वेळा त्यांची परीक्षा घेण्यात येते व जो राजपुत्र या परीक्षेत यशस्वी होईल त्याला युवराज बनविण्यात येते. काही वेळा राजाच्या मृत्यूनंतर राजसत्तेचा अधिकारी असलेला राजा दीक्षा ग्रहण करतो. त्यावेळी कनिष्ठ बंधूला राजा म्हणून गादीवर बसविण्यात येते. कित्येकदा दीक्षा ग्रहण करणाऱ्या पुत्राला संयम पाळणे अशक्य आहे अशी जाणीव होऊन तो परत स्वगृही येतो व कनिष्ठ बंधूंकडून राज्य ताब्यात घेतो. कनिष्ठ बंधू दीक्षेचा स्वीकार करतो. साकेत नगरीत राहणाऱ्या कुंडरीक व पुंडरीक या दोन पुत्रांपैकी कुंडरीक ज्येष्ठ व पुंडरीक कनिष्ठ होता. कुंडरीकाने श्रमण दीक्षा घेतली पण काही काळातच संयमाचे पालन करणे अशक्य आहे हे जाणताच दीक्षा सोडून घरी परत आला. कनिष्ठ बंधू पुंडरीकाने त्याला गादीवर बसविले व स्वतः श्रमण धर्माच्या दीक्षेचा स्वीकार केला. जर राजा व युवराज या दोघांनीही राजगृह सोडून श्रमण दीक्षेचा स्वीकार केला तर त्यांची भगिनी किंवा तिचा योग्य पुत्र यांना राज्यसत्तेवर बसविले जाईल. राज्यकारभारात स्त्रिया भाग घेत असल्याचे अनेक उल्लेख मिळतात. दक्षिण भारताच्या इतिहासात तर अनेक जैन स्त्रियांनी राज्यकारभारात भाग घेऊन उत्कृष्ट प्रकारे राज्यकारभार केल्याची माहिती मिळते. राजा व राजपुत्र संबंध.
राजपुत्र हा उत्तराधिकार प्राप्त करण्यासाठी इच्छुक असल्याने राजाला सदैव साशंक भयभीत राहावे लागते. कित्येकदा राजा राजपुत्रावर कठोर नियंत्रणही ठेवतो, तथापि या बंधनातूनही राजपुत्र मुक्त होऊन संधी मिळताच राजाला नष्ट करून सत्ता ताब्यात घेतो. राजगृहाचा राजा कुणिक याने आपल्या सावत्र बंधूच्या मदतीने आपला पिता श्रेणिक अर्थात बिंबिसार याला पकडून बंदिस्त केले व स्वतः सत्ता मिळविली. उत्तराधिकाराचा प्रश्न या काळातही महत्त्वाचा मानला जाई. सामान्यतः राजानंतर त्याच्या ज्येष्ठ पुत्राला तो नसल्यास इतरांना उत्तराधिकारी बनविले जाई. तथापि प्रयत्नहीन अवस्थेत राजा मरण पावला तर मंत्रिमंडळ सर्वांच्या सहकार्याने योग्य विवेकशील व उच्च कुळातील राजाची नियुक्ती करत असत. राज्याभिषेक समारंभ मोठ्या धूमधडाक्याने केला जात असे. जम्बूद्वीप प्रज्ञप्तीमध्ये भरतचक्रवर्तींच्या राज्याभिषेकाचे वर्णन आलेले आहे. राजा महाराजा सेनापती पुरोहित 18 श्रेणींचे श्रेष्ठी वणिक यांनी राजाला मोठ्या उत्साहाने राज्याभिषेक केला. सर्व प्रजेतर्फे राजाला राजमुकुट परिधान करण्यात आला. यावेळी प्रजेला करमाफी देण्यात येऊन सर्वत्र मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राजा राजभवन किंवा प्रासादामध्ये निवास करीत असे. प्रासाद अनेक कलाकुसरीच्या नक्षीकामांनी आकर्षक बनविण्यात येई. राजप्रासादामध्ये अंतःपुराला महत्त्वाचे स्थान होते. देशाच्या अंतर्गत व परराष्ट्र व्यवहारातील हालचालीही अंतगृहातून चालत. अंतःपुराचे अनेक प्रकार असत. जीर्ण अंतःपुरात वयोवृद्ध स्त्रिया राहत असत. नव अंतःपुरामध्ये यौवनवती स्त्रिया राहत असत व कन्या अंतःपुरामध्ये यौवन अप्राप्त स्त्रिया राहत असत. अंतःपुराला अधिकाधिक समृद्ध व आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने राजे प्रयत्नशील असत. जैन ग्रंथामध्ये राजा युवराज अमात्य श्रेष्ठी पुरोहित या 5 व्यक्तींना महत्त्वाचे पुरुष म्हटले आहे. राजाच्या पश्चात युवराज उत्तराधिकारी होत असे. युवराज 72 कला 18 देशी भाषा गीत नृत्य हस्तियुद्ध मुष्टियुद्ध बाहुयुद्ध रथयुद्ध धनुर्वेद इत्यादी विषयांमध्ये निपुण असावा. दिवसातील ठराविक काळ त्याने राज्य कर्तव्यार्थ देणे आवश्यक मानलेले होते. राजकुमाराला युद्धनीतीचे शिक्षण युवराज अवस्थेतच दिले जात असे. राज्यपद स्वीकारण्याच्या अगोदरही काही युद्धविषयक संघर्ष घडल्यास युवराज ते संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न करी.